मित्रांनो तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मोनिका पिहूला खरं खोटं काय ते सांगत असते त्यावरती पिहू तिच्यावर विश्वास ठेवत नाही ती म्हणते अम्मा तुला मला जर प्रोत्साहित करायचं नसेल तू माझ्याबरोबर बोलूच नको असं म्हणून पिहू रागातच तेथून जाते त्यावरती मल्हार म्हणतो आता स्वराज आणि पिहूच्या मध्ये अजिबात तू यायचं नाहीस कारण की त्या दोघांना जे काही करायचंय ना ते आता करू देत आणि त्यांच्याकडून सगळी तयारी मीच करून घेणार असं म्हणून तो मोनिकाला तोंडावर पाडतो सगळेजण तेथून गेल्यानंतर मोनिका मनातल्या मनात विचार करते काहीही करून मला काहीतरी करायलाच हवं कारण पिहूचा तुला काय वाटतं तू एकटाच हिरो आहेस का रे अरे पण मी पण तुझ्यापेक्षा हुशार आहे एक गोष्ट लक्षात ठेव मी सारखं पिहूला हेच सांगत राहणार बाळा तू चांगली गात नाहीस तुझ्यापेक्षा स्वराज चांगला गातो आणि मग स्वराजला सिलेक्ट करण्याऐवजी मल्हार तुला सिलेक्ट करेल कारण मला दाखवून दे साठी तो कोणतंही पाऊल उचलेल असं म्हणून मोनिकाही इलाला कॉल करते इलाला कॉल केल्यानंतर इला विचारते काय झालं पिहू या गोष्टीसाठी मान्य झाली का तिचा डॅडा माहिती आहे का पिहूने मल्हारची साईट घेतली त्याच्याच बाजूने ती आहे मग आता काय करायचं इला म्हणते काय नीच आहे ग तुझा नवरा त्याला जरा अक्कल पण नाही स्वतःच मूल कोणतं दुसऱ्याचं आण आणलेलं मूल कोणतं मोनिका म्हणते मी पण अजिबात घाबरणार नाही कारण माझा डॅडा सुद्धा विक्रम आहे हे अजून त्याने ओळखलं नाही वाटत सोडून घरात देवाकडे प्रार्थना करत असतात तेव्हा पिहू म्हणते ओ गॉड तू काहीही कर पण ह्या डरटी मुलाला नाही मला जिंकू दे प्लीज मला स्वतःला सिद्ध करायचंय त्यावरती स्वराज म्हणतो पिहू आणि माझ आमच्या दोघांचंही सिलेक्शन होऊ देत देवा प्लीज त्यानंतर प्रार्थना त्यांची करून झाल्यावर आई म्हणतात मागितलं का देवाकडे मागणं तेव्हा त्या ते दोघीही हो म्हणतात विजय म्हणतो की आपल्याला खूप उशीर होईल त्यानंतर मल्हार त्या दोघींनाही म्हणतो की गाणं सुरू व्हायच्या अगोदर मन एकाग्र पाहिजे ओंकार लावायला विसरू नका तेव्हा त्या दोघीही हो म्हणतात तेवढ्यातच क्षमा तेथे येते आणि दोघींनाही दही साखर देते दोघांना सक्सेस मिळू देत आणि चांगलं गाणं गा असाही ती त्या दोघांना म्हणते त्यावरती तेथे मोनिका येते मोनिका म्हणते मला पिहू बरोबर थोडं बोलतो बोलायचं तेव्हा पिहू मात्र नाराज असते मोनिका तिचं मन राखत तिला म्हणते पिहू डार्लिंग मला माफ कर बेटा मी तुझ्याबरोबर वाईट वागले पण त्या मागचा माझा हेतू चांगलाच होता ग आता मला माफ कर त्यावरती पिहू ठीक आहे असं म्हणते तर स्वराज हा मल्हारचा आशीर्वाद घेतो त्याचबरोबर पिहू पण लगेच मल्हारच्या पाया पडते त्यानंतर मल्हार त्या दोघांनाही अजूनही इन्स्ट्रक्शन देत असतो तो म्हणतो की अगदी छान पद्धतीने गाणं गायचं दोघांचीही तयारी झाली आहे त्यानंतर मल्हारला विक्रमच्या ऑफिसमधून फोन येतो तेव्हा कसला तरी बॉन्ड साईन करायचं असतं हे मल्हारला समजतं मल्हार म्हणतो आता मी त्यांच्याच एका कार्यक्रमाला चाललो आहे प्लीज मी नंतर येऊ का तेव्हा आजची लास्ट डेट आहे तुम्हाला आजच्या आज यावंच लागेल असं तिकडून विक्रमचा पी ए सांगतो त्यामुळे मल्हारचाही नाईलाज होतो मल्हार म्हणतो बरं ठीक आहे मी येऊन जातो त्यानंतर घरातील सगळ्यांना तो, सा तो सांगतो की मी तुम्हाला ऑडिटोरियमलाच भेटतो तुम्ही तिकडे पुढे जा का कारण कसला तरी महत्वाचा बॉन्ड साईन करायचा आहे मला लगेच मोनिकाच्या डॅडच्या ऑफिसला जावं लागेल त्यावरती मोनिका म्हणते थांब मी डॅडला फोन करते त्याला सांगते की मल्हार येणार नाही कारण आम्हाला स्पर्धेसाठी आता जाणी घायचंय जा। त्यावरती मल्हार म्हणतो मोनिका राहू देत मी नंतर येतो तुम्ही सगळेजण अगोदर पुढे जा तेव्हा ठीक आहे असं म्हणून सगळेजण चायला निघतात तेव्हा विजय येणार नसतो ना स्वराज विचारतो विजय का का तू का नाही येणार त्यावरती विजय म्हणतो इथे काही शाळेतले आमचे की मला भेटायला येणार आहेत खरं तर मला तुमच्या दोघांचं गाणं बघायचं होतं परंतु आता ते ऐकायला सुद्धा मिळणार नाही पण रेकॉर्ड केलेलं मी नक्कीच ऐकणार दोघांनाही तो आशीर्वाद देतो छान गाणं गा असं म्हणतो सगळेजण जायला निघतात मल्हार भरधाव वेगाने इकडे विक्रमच्या ऑफिसकडे निघालेला असतो कारण त्याला पुढे कार्यक्रमासाठीही जायचं असतं तिला आणि मोनिकाच्या प्लॅनप्रमाणे एक माणूस मल्हारच्या गाडीसमोर येऊन उभा राहतो आणि तेथेच खाली चक्कर येऊन पडतो त्यामुळे मल्हार गाडीतून लगेच खाली उतरतो तर तेथेच असणारे मोनिका आणि इलाची सगळी माणसं ही तेथे येतात आणि म्हणतात अरे तुला काही एवढी घाई होती का तू ह्या माणसाचा ऍक्सिडेंट केलास तेव्हा मल्हार म्हणतो आपल्याला यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं चला आपण घेऊन जाऊयात तेव्हा ठीक आहे असं म्हणून ती मोनिकाची सगळी माणसं गाडीत बसतात मल्हार मनातल्या मनात म्हणतो मनात मन पेपर्स लवकर साईन करून मला तिकडे कार्यक्रमासाठी जायचं होतं पण हे काय होऊन बसलं काय माहीत तेव्हा ती सगळी माणसं मन म्हणू लागतात की आम्ही पण तुमच्याबरोबर वर येणार आहोत मल्हार म्हणतो मी एकटा घेऊन जाईल ना तुम्ही काय येत तेव्हा ती माणसं म्हणतात नाही जर तुम्ही रस्त्यामध्ये यांना कुठे फेकून दिलं तर काय करायचं मल्हार म्हणतो असं काही होणार नाही परंतु ती माणसं ऐकायला तयार नसतात म्हणून मल्हारचाही नाईलाज होतो त्यातील एका माणसाच्या खिशात देखील बंदूक असते त्यानंतर जो टपरीवाला तिथे असतो तो मल्हारची गाडी गेल्यानंतर इलाला कॉल करून सांगतो की आम तुमचं काम झालंय आता मल्हार आमच्या ताब्यात आहे तर इकडे सगळेजण स्पर्धेच्या ठिकाणी आलेले असतात निरंजन मामा फक्त स्वराजबरोबर चाललेले असतात त्यांना स्वराजचं खूप कौतुक वाटत असतं थोडं पुढे केल्यानंतर मोनिका निरंजन मामाला मागे घेते आणि म्हणते निरंजन तुला अक्कल आहे का रे अरे तुझ्या मालकाची मुलगी कोणती आहे पिहू आहे ना आणि मग तिचा तू सांभाळ कर तूच तिच्याकडे लक्ष द्यायचं तेव्हा तो म्हणतो सॉरी मालकीनबाई मला माफ कर निरंजन मामा हे पिहूला घेऊन पुढे जातात त्यानंतर मोनिका ही तेथेच उभी असते तिला इलाचा मेसेज येतो की आपलं काम झालंय आता स्वराचं सिलेक्शन कसं होतंय हे मी पाहतेच असं मोनिका मनातल्या मनात म्हणते तर इकडे मल्हार त्या माणसाला घेऊन चाललेला असतो तेव्हा ती माणसासारखी मल्हारला लेफ्ट राईट लेफ्ट राईट ह्या दिशेला गाडी घ्यायला सांगतात मल्हार खूप त्रस्त होतो तो म्हणतो की तुमचं काय चाललंय सारखं सरकारी दवाखाना इकडे प्रायव्हेट इकडे लेफ्ट राईट अहो मला काही समजतच नाही मी तुम्हाला म्हटलो ना मी जातो घेऊन त्या माणसाला आणि सुखरूप आणून तेथे ते पोहोचवतो तुम्ही ऐकतच नाही त्यावरती जो बेशुद्ध झालेला माणूस असतो तो त्या जागेवरून उठतो आणि खूप जोराजोरात हसू लागतो मल्हार एका आणि गाडी थांबवतो हो आणि तुमचं काय चाललंय असं विचारतो तेव्हा आम्ही तुला किडनॅप के केला आहे तू ट्रॅप झाला आहे ते गुंड बनतात त्यावरती मात्र मल्हारला खूप मोठा धक्का बसतो तर म्हणून तो मला खूप महत्वाच्या कामासाठी जायचे तुम्हाला काय पाहिजे ते सांगा आ, ते हा गाडी मुंबईतून बाहेर घ्यायची असं ते गुंड बनू लागतात मल्हार हा बाहेर पळून जाण्याचा प्रयत्न करतो परंतु मागच्या सीट जो गुंड असतो तो लगेच एक कापड घेऊन मल्हारच्या गळ्याला जोरात मल्हारला त्याचा खूप त्रास होऊ लागतो तर मल भारचा हिसका देतो त्यामुळे तो, त्या तो माणूस मागे पडतो तर इकडे सगळेजण स्पर्धेच्या ठिकाणी आलेले असतात मोनिका पिहूला इन्स्ट्रक्शन देत असते स्पर्धकांना पुढे बसायला सांगतात आणि त्यांच्या आईवडिलांना मागे बसायला सांगतात तेव्हा स्वराज जरा घाबरत असतो ते पाहून क्षमा त्याला धीर देते म्हणते की आम्ही इथेच आहोत बाळा तू नको काळजी करूस तर स्वराज लगेच क्षमाचा आशीर्वाद घेतो मोनिका खुनावून पिहूला सांगते तू पण पड ना त्यांच्या पाया तेव्हा पिहू नाहीच म्हणत असते तर मोनिका एका तिच्या समोर हात जोडते आणि मग ते पाया पड तेव्हा पिहू पण आई आणि क्षमाच्या पाया पडते त्यानंतर मोनिका पिहूला म्हणते तुला मी सांगितलं का माझ्या स्वप्नाबद्दल मला रात्री एक स्वप्न पडलं होतं तुझ्या डॅडचा जो लाडका शिष्य आहे ना स्वराज त्याला रात्री स्वप्नातून माझ्या आऊट करून टाकलं होतं म्हणजेच पहिल्याच फेरीमध्ये तूच जिंकून आली होतीस तेव्हा स्वराज हा खूप नाराज होतो तर बाकी सर्वांना मोनिकाचा खूप राग येतो मोनिका आणि पिहू मात्र खूपच खुश असतात तर मित्रांनो पुढील भागामध्ये मल्हारनं आल्यामुळे स्वराज खूप नाराज असतो तर इकडे मल्हारवर ते गुंड गण रोखतात अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब